प्रकारे ग्लुको तयार करू शकतो आणि याचा उपयोग आपण शैक्षणिक साहित्यासाठी वर्गामध्ये सहज करू शकतो. या ठिकाणी मी आता हिंदी या विषयाचे विविध चित्र या ग्लुकोवर चिकटवलेले आहेत. बघा, मुनी, बनियान, किताब, नारियल, फूल, म्हणजे मुलं हे साहित्य खेळता खेळता सहज वापरतील आणि याचा दृढीकरण सुद्धा आपल्याला करून घेता येईल. त्याचप्रमाणे आपण चार त्रिकोण एकमेकांना जोडून याप्रमाणे सुद्धा वेगवेगळे शेप तयार करू शकतो आणि यावर विविध चित्र जर आपण चिकटवले तर याचा सुद्धा शैक्षणिक साहित्य म्हणून आपल्याला वर्गामध्ये वापर करता येईल. तसं या ठिकाणी मी चार चित्र चिकटवले, रथ, कलश, थर्मस, शलगम, अशा विविध आकर्षक शैक्षणिक साहित्य आपल्याला या त्रिकोणांच्या सहाय्याने तयार करता येतील.